टीम 360 आता सध्या ॲक्लमटायझेशन वॉकसाठी वर जात आहे. पुढं साई चालतोय, त्यानंतर तुषार, त्यानंतर सागर, त्यानंतर भूषण आणि पुढं आमची लीडर म्हणजे इथली टीमची ऑक्साना क्लाइम्बिंग गाईड. आणि जो पुढं दिसतोय तो एल्ब्रस पीक दिसतोय. त्याच्या बाजूचा इकडचा जो दिसतोय छोटासा तो एल्ब्रस पीक आहे. आणि सर्वजण अतिशय आनंदी आणि अतिशय हाय हाय ऑक्साना, कम ऑन साई, हॅलो, हाऊ आर यू, फाईन, कम ऑन साई, कसं आहे तुषार, सागर, हॅलो भूषण, कसं आहेस? वेल डन. सगळ्यांची रिदम खूप चांगली आहे, सर्वजण खूप सगळ्यात महत्त्वाचं आनंदात आहेत आणि अतिशय फिट असल्यामुळं व्यवस्थित सगळे चालत आहेत आणि त्यामुळं खूप चांगला आनंद होतोय सगळे व्यवस्थित चालल्यामुळं. हा टीम 360 अतिशय चांगल्या पद्धतीने क्लाइम करते आणि इथं आहे भूषण, ऑक्साना आमची रशियन पार्टनर 360 ची, आणि त्यानंतर हा सागर. साई कसं वाटतंय? आणि हा भूषण, टकाटक टकाटक, एव्हरी वन इज टकाटक हिअर अँड एव्हरी वन इज हॅपी अँड गुड. कॅमेरामॅन आनंद बनसोडे सोबत, आनंद बनसोडे, थँक्यू. टीम 360 ने 73 फुटी तिरंगा फडकवलेला आहे, तुम्ही बघू शकता. माउंट एल्ब्रसचं बेस कॅम्प या ठिकाणी, युरोपातलं सर्वोच्च शिखर त्याचं बेस कॅम्प पाठीमागे आहे आणि इथं 73 फुटी तिरंगा. 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्यासोबत अनेक देशी विदेशी ही क्लाइंबर या ठिकाणी आहेत. जसं तुम्ही बघू शकता ऑक्साना जी रशियन आहे, त्यानंतर हेही क्लाइंबर आमच्यासोबत आहेत. असे अनेक क्लाइंबर आमच्यासोबत आहेत की जे सध्या भारताचा तिरंगा आमच्यासोबत पकडत आहेत. 73 फुटी तिरंगा या ठिकाणी फडकवलेला आहे. टीम 360 मार्फत हा विश्वविक्रम केला जातोय. माझ्यासोबत अनेक लोक आहेत, क्लाइंबर आहेत, जसं की भूषण वेताळ आहे औरंगाबादचा, त्यानंतर तुषार पवार आहे साताराचा, त्यानंतर साई कवडे आहे पुण्याचा, आणि सागर नलावडे तिकडं दिसतोय तो कोल्हापूरचा आहे, आणि मी आनंद बनसोडे. खरं तर खूप अभिमान वाटतोय की आम्ही या ठिकाणी 13,000 फूट उंचीवरती भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकवून आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आणि कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांना एक दिलासा मिळावा, त्यांच्यामध्ये मोटिवेशन मिळावा म्हणून आम्ही हे कोल्हापुरी खास फेटे घालून आम्ही 5ही जण त्यांना अभिवादन करतोय, कारण या संकटातून जाण्यासाठी त्यांना बळ मिळो असा यामागचा उद्देश आहे. आणि सर्वजण अतिशय खुश आहेत, अतिशय ह्या ठिकाणी भारताचा सर्वात मोठा तिरंगा विदेशी भूमीमध्ये फडकवला गेलेला सर्वात मोठा तिरंगा टीम 360 मार्फत तुम्ही बघू शकता. आणि पाठीमागं युरोपातलं सर्वोच्च शिखर हा तिरंगा डौलाने फडकताना. नमस्कार, माझं नाव आहे आनंद बनसोडे. टीम 360 एक्सप्लोररने आता सध्या युरोपातलं सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रसच्या बेस कॅम्पवरती भारताचा 73 फुटी तिरंगा फडकवून एक विश्वविक्रम केलेला आहे. आमच्यासोबत आहेत तुषार पवार, जे महाराष्ट्र पोलीस दलाचे एक जवान आहेत. महाराष्ट्र दलातला पहिला पोलीस या ठिकाणी आलेला आहे मोहिमेला. त्यानंतर साई कवडे, जो फक्त 10 वर्ष आहे, आशिया खंडातला सर्वात कमी वयाचा तो ठरणार आहे हे शिखर सर केल्यानंतर. त्यानंतर भूषण वेताळ, जो पहिला SBI कर्मचारी आहे की जो युरोपातल्या सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी आलेला आहे. आणि सागर नलावडे, जो ज्यांनी 16 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातला सर्वात अवघड सुळका लिंगाणा सर केलेला आहे, तोही आत्ता सध्या युरोपातल्या सर्वोच्च शिखराच्या मोहिमेवरती आलेला आहे. खरं तर या मोहिमेअंतर्गत आम्हाला
खूप चांगल्या भावना आमच्या मनामध्ये आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही कोल्हापुरी फेटा बांधून, म्हणजे जे पूरग्रस्त आहेत त्यांना एक अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या शौर्याला दाद देण्यासाठी आम्ही कोल्हापुरी फेटा बांधून या ठिकाणी तो तिरंगा या ठिकाणी फडकवलेला आहे. सर्वजण अतिशय आनंदात आहेत, सर्वजण अतिशय खुश आहेत. साई, तुला काय वाटतं? काय नाही, पहिले त्रास होत होता, आता जास्त पाणी पिल्यावर चांगलं वाटतं. तुला काय वाटतं तुषार? खूप मजा येत आहे. तुला काय म्हणायचंय? नक्कीच ही एक चांगली मोहीम, म्हणजे आणि बऱ्याच रेकॉर्ड सर महाराष्ट्राच्या झेंडा, तसंच भारताचा झेंडा 15 ऑगस्ट सारख्या दिनी युरोपच्या सर्वोच्च शिखरावर फडकतोय, याचा मला अभिमान वाटतोय. सागर, तुला काय बोलायचंय? 360 एक्सप्लोर अंतर्गत ही जी माउंट एलबूची मोहीम आयोजित केली आहे, खूप सह्याद्री मोहीम सह्याद्री लेकरांची या हॅशटॅग अंतर्गत आम्ही मोहीम आयोजित केली आहे. कारण की आम्ही सर्व सह्याद्रीमधून या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मोहिमेचे नेतृत्व एव्हरेस्ट आनंद मनसोडे सर आमच्यासोबत करत आहेत. खूप छान अनुभव या ठिकाणी आहे आणि आज नक्कीच अभिमानाचा दिवस आहे आमच्या सर्वांसाठी, सर्व भारतीयांसाठी. कारण की परदेशामध्ये, युरोप खंडामध्ये, या रशिया देशामध्ये असणारे माउंट एल्ब्रुसचे सर्वात उंच शिखर आहे, त्या शिखरावरती आम्ही 73 फुटीचा भारतीय तिरंगा ध्वज फडकावून, त्याचबरोबर कोल्हापूर पेठेपर्यंत येऊन कोल्हापूर सांगली सातारा या परिसरामध्ये झालेली जी पूरस्थिती आहे, त्या लोकांना किंवा ते झालेले जे हातमधले लोक आहेत त्या लोकांना कुठेतरी मदती साथ मिळावा, किंवा त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी प्रार्थना सुद्धा केलेली आहे. ओके, अतिशय आनंदी आहेत आणि पुढच्या चढाईसाठी आता हे सर्वजण तयार होत आहेत. धन्यवाद.